मला मा, माझ्या गाडीतनं फिरायचं आणि ती म्हणजे छोटी का होईना पण मला माझी गाडी घ्यायची दोन तीन डबे खाल्ल्यानंतर मला एक नाव पडलं होतं डबे खाणार असं वाटत <स्वारी> <नाएगा। स्वारी> <स्वारी> 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 की खूप महत्वाच्या क्षणी सोडून घेतली गे आई समोर माझ्या कधीच रडले नाही बाबा गेल्यानंतर कधीच जाणार गेला म्हणजे ह्याच लेवल वरती मी होते मी कधी तिच्या समोर रडले नाही बदल हा तर स्थायी भाव आहे पण या सगळ्यामधली स्थित्यंतर आणि टप्प्याटप्प्याने बदलत जाणारे नातेसंबंध या सगळ्यावर खर तर धांडोळा घेऊया माझ्या सोबत आहे अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित आणि तेजस्विनी खूप खूप स्वागत आहे मध्ये कारण ज्या पद्धतीचा प्रवास आहे तर मला असं वाटतं की अगब अरे ते एक नंबर आयुष्य खऱ्या अर्थानं उजळून निघालाय असं म्हणता येईल आणि त्या सगळ्यामधल्या अनेक बंपी राईड जे आहेत एक रोलर कोस्टर राईड आहे या सगळ्या बद्दल तू बोलावास असं मला वाटतंय आणि आत्ताच वेगळ्या अर्थानं यश मिळालंय आणि खऱ्या अर्थानं ते यश एक नंबर आहे या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना सिंहावलोकन करताना नेमकं काय काय टप्पे मनात येतात बापरे <laughs> खरंच खूप मोठा प्रवास आहे खरंच आता झाली दोन हजार ला सुरुवात झाली आणि आता वीस वर्ष झाली म्हणजे आणि मागे वळून खरं तर अजून पाहिलं नाहीये <laughs> बघायचंही नाहीये म्हणजे चांगल्या अर्थी मागे वळून बघायचं नाहीये पण आपण ज्या चुका केल्या आहेत किंवा आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलो अनुभव असं मला वाटतं चुका या तुझ्या आयुष्यातल्या फार कमी येतो तुलनेने <laughs> पण ते काही म्हणजे मला वाटतं की त्याच्याकडे वळून बघताना आज असं वाटतं की हो यार म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि आता कुठेतरी अजूनही असं म्हणणार नाही जम बसतोय किंवा बसलाय अजिबातच नाही अजूनही ते थोडंसं ट्रिपीच आहे सगळ्या गोष्टी कारण मला असं वाटतं आपलं क्षेत्रच इतकं अवघड आहे इथे कधीच आपल्याला सेटलमेंट जी आपण म्हणतो ती होत नाही हां पण आत्तापर्यंत असं झालं की एक पंडित म्हणून करण्याचा एक स्ट्रगल होता आता तेजस्विनी पंडित म्हणून टिकण्याचा एक स्ट्रगल आहे <laughs> नावाभोवती वलय निर्माण करण्यापासून या इंडस्ट्रीत स्वतःच अस्तित्व निर्माण करणं आणि तो झेंडा गाडणं मत... मला असं वाटत बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टीच कारण जो प्रवास आहे म्हणजे कॅमेराला पहिल्यांदा फेस करताना नेमके किती डबे वाया जात हे नको ते नको असं सगळं प्रेशर आहे तिथपासून डिजिटलचा प्रवास तू वेगळ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जो ब्लास्ट होता या यारेज चॅनलला तर तो तुझ्यासाठी यशाचा ब्लास्ट होता असं नाही टू म्हणजे मला कायमच असं वाटतं की एकतर प्रवास सुरू झाला डबे खाणारी अभिनेत्री पासून नाही म्हणजे मी जेव्हा अभिनेत्री होती तेव्हा मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आ, ते रीळ होते त्याला आम्ही डबे म्हणतो बिकॉज रिळ वरती रीळचा आवाज सुरू असायचा कॅमेरा आणि तेव्हा मी नवखी होते ऑबविसली त्यामुळे आणि ते, ते, ते रिळचा आवाज सुरू झाला की भल्या भला म्हणजे समोर काय नेमकं सुरू आहे आणि होणं म्हणजे जितकं स्मूथली होतं तेव्हा ते होत नव्हतं तर त्यामुळे मी अगदीच नवखी होते आणि तेव्हा Uh, मला माहिती नव्हतं की इतक्या कमी टेक्स मध्ये आपल्याला डिलिव्हर करावं लागतं आणि दोन तीन डबे खाल्ल्यानंतर मला एक नाव पडलं होतं डबे खाणार पण नंतर ऑब्विसली त्याच माणसाने येऊन जेव्हा आर्टिस्ट असं म्हटलं त्यावेळेला आयुष्य बदललं ते खूप खूप वेगळं वाटलं इनफॅक्ट आता एक नंबरच्या ट्रेलर लॉन्चला uh, मी ज्यांच्याकडे स्ट्रगल करायचे की काम हवंय किंवा मा, मला तुमच्याकडे काम करायचंय अशा त्या माणसाने येऊन माझ्याबरोबर सेल्फी काढला तर हा जो एक प्रवास आहे ना की कुठेतरी आय थिंक काय म्हणतात फुल सर्कल होणं जे म्हणतो आपण तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं निर्माती होणं ह्या सगळ्यामध्ये कशा अर्थानं ती तारेवरची कसरत आहे कारण इंडस्ट्री ऍक्टर म्हणून पाहणं आणि इंडस्ट्री निर्माती म्हणून पाहणं अनु अनुभवाचं संचित गाठीशी आहे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळे सगळ्या गोष्टींचे खूप यार म्हणजे ना अभिनेत्री असणं खूप सोपं आहे कारण तू येतेस तू तु तुझं काम करतेस त्या बदल्यातला तू मोबदला घेतेस आणि तू निघून जातेस म्हणजे फार तर फार प्रमोशनला तुम्ही येता तुम्ही त्या चित्रपटाचा पुन्हा एकदा भाग होता परत तुम्ही तुमच्या आयुष्यात रुळता पण निर्माती होणं अरे बाप रे म्हणजे मला तर असा प्रश्न पडला कधी कधी असं वाटू नये स्टमक असतं का डायनॉसॉर इन स्टमक आणि ते डायनोसॉर कधी म्हणजे आपण असं म्हणतो ना की अरे तो डायनॉसॉरात झोपलाय वगैरे असंही होत नाही की सिटिंग होणं अ न पोझिशन आहे सतत ज्वालामुखीच्या तोंडावर <laughs> चित्रपट आता लिहिला जातोय हा चांगला चित्रपट मग लिहितानाच त्याचा विचार येतो की अरे बाप्पे आता ह्याचं बजेट किती जाईल मग लोक तारखा वेळेवरती देतील की नाही मग टॅन्ट्रम्स थ्रो करतील की नाही मग आपला चित्रपट वेळेत पूर्ण होईल की नाही बरं तो पूर्ण झाल्यानंतर तो, तो कसा होईल मग आपण ज्या माणसांवरती विश्वास ठेवलाय ते, <laughs> ते, ते आपल्या अपेक्षेला खरे उतरतील की नाही बरं ते नाही उतरले तर काय करायचं या सगळ्या गोष्टी मग चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा तो पोहोचलाय की नाही ह्याचंही टेन्शन तो पोहोचल्यानंतर लोक आतमध्ये येणार की नाही ह्याचंही टेन्शन त्याच्यानंतर त्याचं यश अपयश आणि इथेही लढाई संपत नाही ना मग ते चित्रपट विकणं पुढे कुठल्या प्लॅटफॉर्मला आणि हे ते म्हणजे तुमचा स्ट्रगल संपत निर्माती म्हणून संपतच नाही आणि ते सगळं पचवणं सुद्धा इतकं जड असत म्हणजे चित्रपट हिट झाल्यानंतर ऑब्व्हियसली पण आपल्याकडे बावन्न शुक्रवार बावन्न शुक्रवारमध्ये दोनशे सिनेमे चार सिनेमांची खैरात आणि मग म्हणजे आम्हाला इतके लोक म्हणतात की दोन चित्रपट असे एकत्र काय येतात किंवा तुम्ही असं एकमेकांमध्ये ठरवून का नाही घेत की चित्रपट आपण वेगवेगळ्या वेळेला रिलीज करूयात पण बावन्न शुक्रवार जर का असतील आणि बनतच असतील दोनशे सिनेमे तर कसं आम्ही तरी हा मेळ कसा साधू आणि त्यातून महाराष्ट्र त्यातून मराठी हे एकमेव लँग्वेज नाही भाषा नाही आपल्याकडे हिंदीचं पण डॉमिनेशन एवढं आहे आता दाक्षिणात्य सिनेमे वेगळ्या अर्थाने गुजराती हे जर का डॉमिनेंट ठरतायत महाराष्ट्र तर कसं आम्ही तो मेळ साधू आणि मग कसं आम्ही मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रेक्षकांना आम्ही ते केटर करतो पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक मूळ पालक संस्था असणं एक पॅरेंटल हे असणं किंवा एक कॅलेंडर एस्टॅब्लिश असणं म्हणजे परवाचा जी ही ज्या पद्धतीचा आहे की आता आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी निर्मात्यांना स्वाक्षरीची आवश्यकता किंवा फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्याची आवश्यकता नाही चित्रपट महामंडळाची पण या सगळ्यामध्ये एक आपलं कॅलेंडर जसं हिंदी देतं जानेवारीला की या 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 तारखा आहेत तसं आपण अगोदर करावं का काय वाटतं म्हणजे ह्या सगळ्याला खूप अशा ढोबळ मानाने संकल चालणाऱ्या संकल्पना म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्या क्षेत्रामध्ये कितीतरी म्हणजे जे काय आता मी तर म्हणते की प्रत्येक प्रोड्युसरला टॅप करता येत नाही कारण खूप प्रोड्युसर असे जे वन टाइम प्रोड्युसर की ते मराठी चित्रपटसृष्टीत येतात ते सिनेमा बनवतात पण त्याचं अपयश बघितल्यानंतर त्यांना लक्षात येतो अरे यार हेच लागले आणि मोठी जखम आणि आता ह्याच्यापुढे मी नाही सिनेमा करू शकत त्यामुळे ते निघून जातात पण या चित्रपटसृष्टीत जेवढे एस्टॅब्लिश प्रोड्युसर्स आहेत किंवा लॉंग टाइम प्रोड्युसर्स आहेत त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे म्हणजे हे तर मला सातत्याने अभिनेत्री म्हणून इतके वर्ष वाटतच होतं पण आता निर्माती झाल्यानंतर तर प्रकर्षाने जाणवतंय की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बरं ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीत सुद्धा तेच होत आहे की इतके सिनेमे बन बनत आहेत इतके वेगवेगळी माणसं बनवत आहेत तर खूप वेळेला असंही वाटून जात की हेच सगळे निर्माते एकत्र आले आणि त्यांनी स्टोरी सांगितली एक तर किमान ती लोकांपर्यंत पोहोचेल आत्ता काय होत आहे इतकी महत्वाचे मावळे ते लोक घेत आहेत इतकी महत्वाचे मग इतकी महत्वाची माणसं ते लोक घेत आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत मग त्याच्यापेक्षा जर का आठ निर्माण त्यांनी एकत्र येऊन ते डिस्ट्रीब्युट करून घेऊन एक सिनेमा बनवावा असं मोठी गोष्ट तू सांगतेस कारण टेक्निकली ही मराठी सिनेमातली कोऑपरेटिव्ह मुवमेंट ठरेल जी आपण सहकार क्षेत्रात आहे किंवा बँकिंग क्षेत्रात आहे तशा पद्धतीने ही जर गोष्ट घडली तर हे निश्चित मोठं पाऊल असू शकेल असं मला वाटतं आणि मग आपण चार कोटीचे आठ सिनेमे बनवण्यापेक्षा आपण पंचवीस कोटीचा एक सिनेमा बनवूया म्हणजे ज्यांनी दिसेल लोकांपर्यंत तो, तो सिनेमाही पोहोचेल तुमच्याकडे प्रमोशनसाठी मार्केटिंगसाठी एक वेगळं बजेटही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण हे कलेक्टिव्हली होणं खूप गरजेचं आहे म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर फॉर्म आहे त्यामुळे तो त्या, त्या पद्धतीनेच गरजेचं आहे आणि जसं दाक्षिणात्य सिनेमा बनतोय हो किंवा ज्या पद्धतीचे ओटीटी साठी सिनेमे बनले जात आहेत आणि त्यांची असणारी बजेट ह्याला आपण टेक्निकली कॉम्पिट करू शकत नाही इंडिव्हिज्युअल करेक्ट या सगळ्यात महिला निर्माती असं जे बिरुद लागलंय म्हणजे अगदी स्मित बेग आता असून ते आतापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पण आता तू त्या पंक्तीत जाऊन बसलीस वापरे नाही यार आ, मी खूप मोठी नावं आहेत तर म्हणजे स्त्री निर्मात्यांची मी अजून कुठेही जाऊन बसले नाही अजून मला असं वाटतं मी म्हंटल तसं की अजून खूप लढाई लढायची आणि ही तर खूप मोठी लढाई आहे की आता मराठी चित्रपट सृष्टीला एका मी आता तर वेगळ्या प्रयत्नात असेन कदाचित की चांगले सिनेमे देऊन सुद्धा जर का लोक चित्रपटगृहात येत नसतील म्हणजे त्यांच्या तक्रारींवरती आधारित सिनेमे आपण केल्यानंतर सुद्धा की आम्हाला ग्रँजर मिळत नाही आम्हाला चांगलं म्युझिक मिळत नाही एका सिनेमामध्ये आम्हाला लार्जर देन लाईफ कॅरेक्टर्स मिळत नाही ह्या सगळ्या टेकमार्क केलेल्या फिल्म्सला किंवा गोष्टींना सुद्धा जर का सिनेमाला सिनेमा प्रेक्षक मिळत नसतील तर ही खूप म्हणजे काळजी करण्याची बाब आहे आणि मी तर आय थिंक पुढचा सिनेमा जो कुठला करेन तर तो करायच्या आधी मी ह्या गोष्टी मात्र नक्की आता वेगवेगळ्या माझे ऍटलिस्ट एती, माझे मित्र प्रोड्युसर्स जेवढे आहेत त्यांना एकत्र आणून मी बसून हे करेन की आपण ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊयात की क्लॅश न होऊ देणार आता क्लॅश होणार नाही अशातला तर भाग नाहीये म्हणजे भले आम्ही एकमेकांमध्ये क्लॅश नाही केलं तरी इतर प्रोड्युसर्सवरती आपला अंकुश नाहीये म्हणजे खऱ्या अर्थ तर पण तरी सुद्धा एकत्र येऊन एक, एक प्रोड्युसर्स गिल्ड म्हणून एकत्र येऊन जर काही करण्यासारखं असेल तर मी तर ओपन आहे या गोष्टीसाठी आणि मला ते करायला आवडेल निश्चित निश्चित सगळ्यामध्ये तू मुद्दा म्हणालीस की पाच निर्माते कलेक्टिव्ह एफर्ट्स परस्पेक्टिव या परस्पेक्टिव्हने आपण एकत्र येणं क्रिएटिव्ह विजन ह्या सगळ्या गोष्टीचं कशा पद्धतीने क्राफ्ट करावं किंवा आता ज्या पद्धतीने सह्याद्री फिल्म पुढची वाटचाल करेल त्याचं विजन नेमकं काय सो दोन गोष्टी तर कन्फर्म ठरलेल्या आहेत एक तर बॉक्स ऑफिससाठी सिनेमा करणं म्हणजे फक्त अवॉर्ड्स घेऊन काही होत नाही आहे म्हणजे असे सिनेमे बनवूयात की जे बॉक्स ऑफिस कलेक्शन देईल जे निर्माता जगवेल आणि निर्माता म्हणून मी आत्ता अभिनेत्री म्हणून बोलते मी आत्ता निर्माती म्हणून बोलत नाही निर्माता ही इतकी अनसंग आणि थँकलेस जॉब आहे निर्माता असणं तर मला आज अभिनेत्री म्हणून असं वाटतं की प्रत्येक निर्माता माझा तो जगला पाहिजे कारण तो जर का जगला तर तो त्या चित्र त्या कलाकृतीत काम करणाऱ्या कुटुंबांना जपू शकेल जगवू शकेल अरे, तर ही खूप मोठी पुन्हा ती मुवमेंट वर जाईल आपण करेक्ट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे जर का झालं म्हणजे आता खूप वेळा कसं होतं एक नवीन निर्माता येतो उमेदिनी येतो खूप चांगला चित्रपट बनवतो खूप चांगलं काम करतो आणि त्या चित्रपटाला प्रेक्षक येत नाहीत मग त्याला हुरूपच राहत नाही की मी पुढचा सिनेमा बनवावा तर का बनवू हा, हा हा ही हा जो फॅक्टर आहे तोच मिसिंग असतो त्या सगळ्या गोष्टी तर मला आता आणि आपला जॉब झालेला असतो रे चित्रपट बनवल्यानंतर बरं माझं म्हणणं आहे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात आल्यावरती फिल्म पाहिल्यावरती म्हणावं की मला नाही आवडली फिल्म किंवा मला आवडली फिल्म हे त्यांनी करावं पण न बघताच आपल्याकडे जे सुरू असतं ना की त्यांनी सांगितलं चांगली नाही येते hmm. तर हे नाही झालं पाहिजे आणि त्यातून ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याच्या भाषेच्या सिनेमांना तुम्ही न जाणं किंवा प्राधान्य yeah. न देणं हे खरंच म्हणजे आता माझ्याकडे ह्याचं खरं उत्तर नाही आहे किंवा मला आत्ता ह्या बाबतीत प्रेक्षक म्हणून सुद्धा खूप गिल्टी वाटायला लागलाय कि माझ्या आता मी पर्सनली म्हणशील तर मी चित्रपटगृहात जाऊनच मराठी सिनेमे बघते कारण मला अपेक्षित असतं की प्रेक्षकांनी ते मी करते पण इतर लोकांची गॅरंटी मी नाहीच देऊ शकत आणि मला अजूनही मला असं वाटतं करंट जोहरला सुद्धा अजून उलगडलेलं नाहीये की प्रेक्षकांना काय हवंय त्यामुळे वेगळ्या विकण्यापर्यंतची गोष्ट आली असते त्यातल्या ते, ते, टेक्निकल गोष्टी मला माहिती नाही पण <coughs> कोणालाच ऑडियन्सचा थांब पत्ता लागत नाही आपण असं म्हणेपर्यंत की अशा प्रकारचे सिनेमे लोकांना आवडत आहेत मग मी तो बनवून तशा प्रकारचा सिनेमा आणेपर्यंत एक वेगळीच लाट आलेली असते की मग असे आवडत आहेत अहो अच्छा हे आवडत का मग आपण ते बनवायला जातो आणि मग परत तेही फसत मग आता लोकांना मला आवडतात तसे सिनेमे द्यायचे का लोकांना आवडतात तसे सिनेमे बनवायचे ह्याच फिल्म मेकर म्हणून आय थिंक आहेत निश्चित आणि सगळ्यामध्ये मला असं एक महत्वाचं वाटतं की युजली असं म्हटलं जातं की आर्थिक गणित बदलली जातात निर्माती असल्यावर हे सगळं होतं पण मला एक तुझी मधली पोस्ट आठवते आणि ती पोस्ट आईची होती आईने घेतलेली <laughs> गाडी म्हणजे इतकी गोड आणि इतकं पाय जमिनीवर असणार आहे कारण ताईंना इतके वर्ष बघत आलोय त्यांचा अभिनय किंवा त्या पद्धतीने इतकी नाटकं या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण फक्त रंगभूमीवर माझं खूप पॅशन आहे म्हणून काम करत राहण्याचे इंटरव्ह्यूज देणं आणि ऍक्च्युअल त्या काळात जिथे मानधन किंवा नाईट ही शंभर रुपये किंवा दोनशे रुपये म्हणजे अरे बाप रे असं वाटायचं अशा काळात आईने काम केलंय तर त्या सगळ्या गोष्टींपासून आतापर्यंत स्वतःच्या कमाईची गाडी ही जी गोष्ट होती कशा अर्थाने ह्या सगळ्याकडे बघतेस आणि त्या सगळ्याकडे आईला तुझा हा प्रवास कारण मला त्याही दिवशी ताजलँड सैन मध्ये आईच्या डोळ्यात जे दिसत होतं किंवा तुझ्या बहिणीच्या डोळ्यात ज्या पद्धतीने दिसत होतं ना ते इतकं भारी होतं त्या सगळ्या गोष्टीत कशा अर्थाने तू आत्ता इंटरॅक्ट केल्यानंतर किंवा तुझा असणारा हा प्रवास त्यांच्या नजरेने बघायला तुला काय गंमत आली नाही एक तर मला एक खूप प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं माझ्या आईच्या बाबतीत की आई माझ्या आईनी अभिनेत्री म्हणून ती आ, जे डिझर्व करते ते तिला कधी मिळालं नाही म्हणजे तिने ती खूप वेगळ्या ताकदीची अभिनेत्री आहे आणि मला असं वाटतं जे तिला ओळखतात ज्यांनी तिला रंगभूमीवरती पाहिलंय ते या बाबतीत मला दुजोरा देतीलही म्हणजे फक्त आवाजावरनं रिक्षावाले वगैरे तिला ओळखायचे की मागे ज्योती चांदेकर बसल्यात म्हणजे इथपर्यंत तिची पोच होती पण कुठेतरी मला असं वाटतं डिजिटलायझेशन झालं रंगभूमीवरनं टेलिव्हिजन फिल्म्स हे आल्यानंतर तिच्यातला जो कलाकार आहे ना त्याला तेवढा त्या वाव मिळाला नाही आणि इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा मी सांगेन की माझ्या आईला इंडस्ट्रीने सुद्धा तेवढं काय म्हणत आपण आणि त्यांना माहिती आहे तिच्यामध्ये ते आहे म्हणजे हां म्हणजे केपेबिलिटी ती आहे हे माहिती असून सुद्धा तिला तो चान्स नाही मिळाला ह्याचं मला मुलगी म्हणून पण दुःख आहे आणि एक अभिनेत्री म्हणून सुद्धा खूप वाईट वाटतं स्वर्ग असे संजय सुरकर आहेत ते मात्र माझ्या आईला ना सांगायचे की ज्योती मी दोन वर्षांनी तुझ्याकडे येणार आहे आणि ते दोन वर्षांनी यायचे सिनेमा घेऊन यायचे मी दोन वर्षांनी तुझ्याकडे येणार आहे पण मी तुझ्या ताकदीचा सिनेमा घेऊन येईन आणि ते यायचे आणि ते दोन वर्षांनी तिच्या ताकदीचा सिनेमा घेऊन यायचे मला आठवत नाही माझ्या आईने आज तगेत जेवढी कामं केली आहेत त्याच्यासाठी पुरस्कार घेतला नाही असं झालं नाही माझी आई माझ्याकडे जेव्हा आता निर्माती म्हणून माझ्याकडे बघते तेव्हा ती म्हणते तुझ्या पिक्चरमध्ये तू मला का घेत नाहीस तर माझ्या पिक्चरमध्ये एक सीनसाठी मी माझ्या आईला वाया नाही घालवणार कारण मला माहिती आहे तिची कपॅसिटी काय मला तिच्यासाठी एक वेगळा सिनेमा बनवायचा आहे जो मी बनवेन पण हे मला प्रश्न विचारताना हे माहित नव्हतं या गोष्टीला जावं नावाची वेब सिरीज केली होती त्या मध्ये खरं तर एक भूमिका होती जी माझी आई करू शकली असती पण तिला खाली बसता येत नाही आता वयोमानानुसार मांडी घालून बसता येत नाही आणि माझ्या चित्रपटातल्या त्या कॅरेक्टरची गरज होती की तिने खाली मांडी घालून बसणं गरजेचं आहे कारण पिरियड फिल्म पिरियड वेब शो होता त्याच्यामध्ये काय म्हणजे कसं का ना सोफा बिफाचं काही संबंधच नाहीये तर त्यामुळे मी तिला सांगितलं मग तिला पण ते कळलं हा बरोबर आहे म्हणजे असं नाहीये की आपल्या हा, हा। आपल्या लेकीला पण आपल्याला कास्ट करायचं नाही असं नाहीये पण तिला पण ते समजत होत आईने आत्ता जे काही केलं म्हणजे गाडी वगैरे घेतली आणि काय आहे इतकी वर्ष नवऱ्याच्या गाडीमधनं ती फिरली होती म्हणजे बाबांनी गाडी घेतली होती त्याच्यातनं ती फिरली होती मी तिला एक गाडी घेऊन दिली होती पण कुठेतरी ते स्वाभिमानी कलाकार असतात की नाही तर तशी माझी आई आहे की तिला असं झालं होतं की सगळं केलंय मी पण मला मा, माझ्या गाडीतनं फिरायचंय आणि ती म्हणे छोटी का होईना पण मला माझी गाडी घ्यायची मी म्हटलं की मग मी तुला घेऊन ते तू घेऊन नको दिवस मला माझ्या पैशाने घ्यायची ती म्हणजे त्याच्या तिची काय सवय मला मी तिला एक गाडी दिली होती आता ती काय करते ते ट्रॅफिक सिग्नल वरती ते छोटे छोटे खेळणी विकतात बघलो त्या खेळण्या ती विकत घेते आणि ते सगळे समोर डॅशबोर्ड वरती लावते <laughs> किती गोड <laughs> तर त्याच्यामध्ये एक एवढं एरोप्लेन मिळतं काहीतरी तर ते लावलेलं मग एक डमरू लावलेला ते डमरू मिळतात ते, ते लावलेलं मी ना ना <laughs> तर ती ती मा मी तिला म्हणलं की आई तू हे काय करते सांग खोली आहे का ही गाडी आहे त्या ड्रायव्हरला त्याचा त्रास होईल डॅशबोर्ड वरन तर तिने तिचं असं होतं की अच्छा तू दिलेल्या गाडीत तू मला हे करू देत नाही मग मा मी माझी गाडी येते हो तर मग तिचं ते झालं की मग माझी गाडी ते माझ्या गाडीत मी वाटेल ते करेन मग मला तिथे थांबवायचं नाही तर त्यामुळे तिने ते हट्टाने वयाच्या आता सिक्स्टी एट इयर्स ओल्ड आणि इतक्या वर्षाने तिने तिची गाडी घेतली आणि मला ते बघून खूप आनंद झाला मला खूप आवडलं जेव्हा खाली गाडी आली आणि तिला ती ती मोठी चावी देतात ना हातात ते बघितलं तिच्या डोळ्यात जेव्हा मी तो आनंद बघितला ना की आपली गोष्ट आहे आपण कमावलेली कारण माझ्या आईला म्हणजे इतकी वर्ष काम करून जसं तू म्हणालास की शंभर दोनशे रुपये तेव्हा नाईट होती तेव्हा फक्त पोट भरण्यासाठी पैसे कमावले जायचं आणि पॅशन म्हणून फक्त थिएटर मध्ये काम केलं आणि प्रेमासाठी म्हणून त्यांनी केलेली के माणसं आणि ती पिढीच मला तर असं वाटतं की त्यांच्या ते एवढी प्रामाणिक पिढीच मी पाहिलेली नाही खरं कारण मी मित्र पाहिलेलं आईचं हो। डॉक्टर लागून बरोबरच आणि हो। ओ माय गॉड म्हणजे दोघे आर्टिस्ट म्हणजे मला बोरुलीचा प्रयोग आठवतोय प्रबोधनचा आणि Uh, त्याच्यामध्ये uh, डॉक्टर साहेबांचा सा इंटरव्ह्यू करण्यासाठी सुधीर काकांनी त्यावेळेला मला सांगितलं सुधीर भटानी सुयोगचं सु, सु नाटक होतं oh. तर त्यावेळेला ते म्हणाले नाटक साधारण तीनच आहे पण तू दीड वाजताय म्हटलं मी येऊन करू काय दीड वाजता त्यावेळेला हो मी महाराष्ट्र महाराष्ट्रला होतो मी आणि संजय बेठे फोटोग्राफर आणि संजयचं बॉन्डिंग आईबरोबरचं किंवा डॉक्टर लागून बरोबरचं खूप वेगळं होतं तर त्यामुळे क्लिकही तो करणार होता इंटरेस्टिंग सगळं असं सगळं दिसत होतं मुंबई टाइम्स ऑन सॅटर्डे एट पेजेस एट कॉलम फोटो हो वगैरे असं ते सगळं होतं तिकडे गेलो तर साधारण दीड वाजता मी पोचलो इंटरव्ह्यू झाला दीड ते दोन या सगळ्या वेळा दोन वाजता डॉक्टर लागू आणि आई त्यांच्या त्यांच्या मुवमेंट्स ब्लॉक करत द्यां होते एकीकडे सेट लागतोय आणि दोन वाजल्यापासून तीन वाजता हे आणि तो प्रयोग म्हणजे काय असा प्रयोग नव्हता की आता नाटक ओपन होतंय किंवा हे होतंय हे साधारण पस्तीसावा किंवा चाळीसावा प्रयोग होता तो मी नाटक बसलय त्याच्या अगोदर केंकरिंगची तालीम त्या सगळ्या गोष्टींमधून जद्दोजेहानंतर इथपर्यंत आल्यानंतर पस्तीसाव्या किंवा सदतीसाव्या प्रयोग आला इतके सिनियर ऍक्टर्स म्हणजे ज्यांचा म्हणजे स्वतः युनिव्हर्सिटी आहेत अशी माणसं येऊन काम करतायत आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो ना म्हणजे मोमेंट ब्लॉक करणं मग इथून मी असं फिरतोय हे आहे मग हा लाईट असा घेतोय ह्या सगळ्या गोष्टी ते ब्लॉक होत आहेत तिकडे तो माझ्यासाठी एक वेगळा लर्निंग एक्सपिरियन्स होता आणि त्यावेळेला म्हणजे डॉक्टर लागू मेथोडिकल लॅक्टर आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत पण आई देखील त्यावेळेला होती आणि त्यावेळेला मला असं वाटलं की नाही यार जगण्याचा तुकडा कापून दिल्याशिवाय ना ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही आणि मला मला अजूनही आठवत आहे मित्र या नाटकासाठी माझ्या आईनी एकही अवॉर्ड सोडलं नाही एकही नाही म्हणजे डॉक्टर लागून सारखे सहकलाकार असताना सुद्धा माझ्या आईनी बाजी मारली होती म्हणजे खऱ्या अर्थ तर त्यामुळे ते खूप मोठे हो नट आहेत पण माझी म्हणूनच मी म्हणते की माझी आई जर डिझर्व्ह करते ना तर ते तिला मिळालं नाही मिळालं नाही ह्याची खंत मला आहे मुलगी म्हणून तर खूप आहे आणि तुझा बाबांबरोबरचा असणारा बॉन्ड आणि तुझ्या आयुष्यातला एक वेगळा हळवा कोपरा आहे हो तर त्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गेले काही वर्षां बाबांचा जो टप्पा होता त्यात तू दिसलेली आणि त्याच्या अगोदर असलेली तेजस्विनी त्यामध्ये एक जमीन आसमानाचा फरक होता कारण तुझं असणारं पण तुझं असणारा एक ऑरा त्या सगळ्यामध्ये एक कम्प्लीट वेगळी तेजस्विनी दिसली आणि त्यावेळेलाही तू धीरोदत्तपणे ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलीस आणि ते वय आत्ता तेवढे आपण कसं हळूहळू हळू एक निर्ढवले पण येत जातं पण त्यावेळीची तेजू ही सॉरी म्हणजे खूप वेगळीच भासलेली त्या सगळ्याच्या मी माझे वडील माझ्यासाठी खूप खूप महत्वाची व्यक्ती आणि आमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा पुरुष पण तर मी सगळ्यांसाठीच असतो पण माझे बाबा मला खूप असं वाटत की खूप महत्वाच्या क्षणी सोडून म्हणजे आज किती आनंद झाला असता त्यांना या सगळ्याकडे पाहताना आणि मी मला तर असं त्यावेळेला लांडसेन मध्ये असं वाटत होतं की यावेळेला कुठून तरी बाबा बघत असतील आणि त्यांचे इतके आशीर्वाद म्हणजे किंबवना हा आतापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या आशीर्वादाचा एक वेगळा भाग असेल नक्कीच माझे बाबा म्हणजे नाही का ऍब्सिल्युटली नाही माझे वडील आहेत ना Uh, मी जेव्हा स्ट्रगल करायला मुंबईत यायचे ना तेव्हा माझे वडील माझ्या बरोबर uh, दादरला पारिजात नावाचं लॉज होत त्या पारिजातच्या लॉज मध्ये मला फ्रेशन अप व्हायला घेऊन जायचे कारण तिथे रवींद्रनाथच्या मंदिरच्या शिवाजी समोर गल्लीमध्ये ते होत आणि तिथे कॉमन टॉयलेट कॉमन टॉयलेट म्हणजे असं नाही रूम्स होत्या आणि कॉमन टॉयलेट होतं पण माझ्या वडिलांना दुसरी जागा माहिती नव्हती तर ते मला तिथे घेऊन जायचे ते टॉयलेटच्या बाहेर उभे राहायचे जोपर्यंत मी फ्रेशन अप होते मी खूप यंग होते त्यावेळेला आणि कुठेही ऑडिशन असतं की ते मला तिथून तिथपर्यंत घेऊन जायचे माझं ऑडिशन होईपर्यंत बाहेर थांबायचे आणि रात्रीच्या एस टीने आम्ही परत पुण्याला यायचो कारण तेव्हा तर मुंबईत राहायला जागाच नव्हती सो so, हे सगळं मी केलं होतं माझे वडील माझं सगळ्यात मोठे चेअर लिडर होते आणि त्यामुळे कदाचित असं वाटतं की ओ, ओ, ते मला जाए, खूप लवकर सोडून गेले ते जाई जायच्या आधीपर्यंत मी खूप बेफिकर होते मुलगी म्हणून कारण मला माहिती होतं की एक अशी व्यक्ती आपल्या पाठीमागे ज्याच्याने आपलं काहीच बिघडू शकत वडील मागेत ना तर आपलं काहीच बिघडणार नाही पण वडील गेल्यानंतर आय थिंक माझी सख्खी बहीण पण यू होती तेव्हा आणि तिला इथे येणं शक्य नव्हतं म्हणजे ती तिथेच सेटल्ड होती तर त्यामुळे मी आणि आईच होतं आणि माझ्या आईच्या खूप हेल्थ रिलेटेड तक्रारी आणि हे ते आणि बाबा गेल्यानंतर ती आणखी खचली होती त्यामुळे मला घरातला कर्ता पुरुष म्हणून उभं राहावं लागलं आणि त्याच्यानंतरची मी तू म्हणतोस तसं मी थ्री सिक्स्टी बदलले कारण सगळ्याच गोष्टी जबाबदारी घ्याव्या लागल्या आईची तर होतीच पण घराची एकंदरीतच कुटुंबाची कुटुंबाची आणि ह्या सगळ्याच जबाबदाऱ्या घ्यायला लागल्या तर त्यामुळे आणि माझे बाबा ना अत्यंत अं दिलदार माणूस एकदम सर उदय सगळ्यांना आवडीने जेव घालणारा माणूस सगळ्यांसाठी स्वतःच्या खिशात दहा रुपये असले तरी दुसरीकडनं नव्वद रुपये जमा करून समोरच्याला शंभर रुपये देणारा माणूस असा माणूस होता तर आणि अशा माणसाला लूज केल्यानंतर कुठेतरी मी पण खूप खचले होते पण आई समोर खचून चालणार नव्हतं कारण ती ऑलरेडी एवढी खचली होती त्यामुळे कुठेतरी उभं राहायला लागलं ला ला। आणि ते सगळं आय थिंक आतमध्ये खूप काळ राहिलं होतं म्हणजे डोळ्यातलं पाणी घेण्याचं कारणच ते कारण मी आई समोर माझ्या कधीच रडले नाही बाबा गेल्यानंतर कधीच कारण मी तिला म्हटलं ह्याच नोटवरती होते की ठीक आहे आई जाणार गेला म्हणजे ह्याच लेव्हलवरती मी होते मी कधी तिच्यासमोर रडले नाही आता तिने तो हा इंटरव्ह्यू पण बघू नये पण तेवढं स्ट्रॉंग राहावं लागलं आणि हे खूप कमी वयात मला असं वाटतं की फेस करावं लागत फेस करावं लागलं त्यातून आपण एक करिअर करत असतो आपलं एक पर्सनल लाईफ असतं आपलं प्रोफेशनल लाईफ असतं आपण कुठेतरी जम बसवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यामध्ये माझा सगळ्यात मोठा चीअर लिडरच नव्हता आणि आज मी जे काही कमावलं आहे मला माहिती नाही मी काय कमावलं आहे खरं तर पण आज मी जेवढं काही कमावलं आहे ते कमावल्यानंतर माझा बाबा ते बघायला नाही आहे ह्याचं मला माहिती नाही मुलगी म्हणून मला खूप अनलकी फील होत मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये ना आपल्याला ते दिसत नाहीत किंवा आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाहीत याचा अर्थ ते असं नाही तर पण खूप वेळेला त्रास होतो असं फादर्स डे ला जेव्हा आपण असे पोस्ट बघतो ना लोकांचे तेव्हा खूप वेळेला असं होतं की अरे यार, ही मोमेंट माझ्याकडे नाहीये आणि ऑल्सो फॉर द फॅक्ट की माझ्या वडिलांबरोबर माझ्या मेमरीज ह्या कॅमेऱ्यात कधीच नाहीयेत ह्याच मला खूप असं होत की तेव्हा कॅमेरा परवडणारा नसायचा रे की कुणाच्याही घरात कॅमेरा असणं लक्झरी होती आणि आता जितकं आपण इमिजिएटली क्लिक करतो किंवा मोमेंट ग्रॅक करून आपण एक हे करतो तो, तो काळच तो नव्हता कॅमेरा मोबाईल से स्वाक्षरीवर सेलिब्रिटी आपल्या सोबत आहे असं फील <laughs> सेल्फीला तेवढं महत्व नव्हतं अशा <laughs> काळातली आपण पिढी आहोत टेक्निकली तर त्यामुळे आज असं वाटतं पण मला माहिती आहे तो तो असणार कुठेतरी कुठल्या तरी रूपात असेल आणि तो आजूबाजूला आज असेलच बघत असेल मला असं वाटतं की हे जे टेक्निकली यश म्हणतोय आणि तू म्हणतेस की जो प्रवास आहे हा केवळ त्यांच्या आशीर्वादाने त्या पुण्याईवर किंवा आई आईच्या त्या सगळ्या गोष्टीवर हे आहे नाही म्हणजे आज माझी आई काय की माझी सखी मोठी बहीण आता इंडियात आली आहे परत त्यामुळे मला तिचा खूप आधार होतो आता म्हणजे मला आता माझी सगळ्यात मोठी चीअरलीडर आईपेक्षा पण चीअर मो, मोठी मोठी लीडर माझी सखी बहीण आहे माझी आई ते बघतच असते पण आई आता मला त्रास जास्त देते आणि मला असं प्रत्येक मुलीची किंवा प्रत्येक मुलाची ही आता आईच्या बाबतीत कंप्लेंट असते कारण आता ती आता ती सुटली आहे माझी आई आता मला तिला कंट्रोल करावं लागतं की आता आता खूप वेळा असं होत ना की आपण रात्री व्हिडिओज बघत बसतो किंवा रील्स आणि हे ते करत बसतो माझा तर उलट झालं मी घरी रात्री दोन अडीच वाजता पोहोचले तर माझी आई पांघरुणाच्या आतमध्ये स्वतः म्हणजे ही, ही आमचा रायटर आहे विनायक पुरुषोत्तम एक नंबरचा तो पण मला तेच सांगत होता म्हणजे आमचा विषय त्याच्यावर आला की म्हणे की आता आपल्या आयांना आपल्याला कंट्रोल करायला की बस कर ते रात्री अडीच वाजले काय करते ही झोप आता ही झोपायची वेळ असते तर त्यामुळे आता आया आणि वडील हे टेक्नोसॅवी जास्त झालेत आणि आता ती शॉपिंग अरे आमच्या घरी रोज एक पार्सल असतं काही ना काहीतरी रोज एक पार्सल हे तू शिकवलेस तिला मोठ्या बहिणीला देईन कारण मला बर आपण काय म्हणतो की आईला बाबा मदत व्हावी की गुगल पे आपण तिला डाउनलोड करून देऊया की कुठे गेल्यानंतर कॅश हल्ली आपण कॅरी करत नाही आणि त्यातून यांनी तर नाहीच करावं म्हणजे तर तर तिला ते गुगल पे आता सटासट झाल्यामुळे ऑनलाईन शॉपिंगपासनं ते ती एवढं अरे एक दिवस जात नाही ज्या दिवशी माझ्या घरी बरं तर त्यातनं काय मागवते हाही मुद्दा आहे की दाराच्या मागे लटकवायचे ते स्टिकिंग वाले हुक्स आणि त्याच्यावरती ते म्हणजे ते कार्टून फेस असलेले ते हुक्स मागवणार मग त्याच्यानंतर बाथरूम मध्ये ते असे पेंग्विनच्या ह्याच्यात ते ब्रश ठेवायला <laughs> आपण कसं एक घराचं स्टँडर्ड ठेवलेलं असतं की इंटिरियर प्रमाणे सगळ्या गोष्टी चूज केल्या त्याच्यामध्ये अचानक अचानक एक पेंग्विन बसलेलं असतं आणि मी आईला म्हणते आई हे काय तर आता ती अनकंट्रोलेबल आहे ती सुटली आहे आता एका हाती आनंद पण होतो कारण त्याच्यापर्यंत तिने स्वतःला जे रोखून ठेवलेलं आहे ना ते <laughs> <नहीं थे। laughs> म्हणजे एका अर्थी आनंद पण होतो म्हणूनच म्हणते की कुठेतरी असं वाटतं की ज्या गोष्टी तिला करायला मिळाल्या नाहीत काही कारण असतं म्हणजे पैसे कमवणं घर चालवणं किंवा तेव्हा पैसे नव्हते नौ। म्हणून किंवा आणखी काय आता कुठलंही कारण असतो तिला ते करता नाही आलं ते सगळं ती आज भरून काढते ती आज तिची एक मैत्रीण आहे पुण्यातली बेस्ट फ्रेंड मीना माशी म्हणून तिच्याबरोबर ती जाते कुठेही जाते फिरायला तिला गाडीत घालते आणि जाते फिरायला तर त्यामुळे हे ती जे जगते ना आता असं वाटतं की एवढं निश्चिंतपणे आणि एवढं आता निवांतपणे तिने हे करावंच कारण तिने आयुष्याचे खूप वर्ष काम करण्यात घालवले म्हणून तर मला असं होतं की आता तू रेस्ट कर पण तिला रेस्ट बॅकसीट पण तिला रेस्ट नाही करायची आता तिचं असं आहे उलट आता मला जर का म्हणजे मला असं कधी होऊ नये पण तिचं असं म्हणणं की आता मला मरण यावं तर काम करता करता यावं असं ती बोलते तर ह्या पद्धतीने या पद्ध निष्ठेने काम करणारे कलाकार आहेत त्यांना घरी बसवलं तर मला असं वाटतं ती आजारी पडेल म्हणून मी तिला म्हणते की तू कर तुला जे वाटतं ते तू कर तुझ्या आनंदासाठी तू काम कर तू पैसे कमवण्यासाठी काम नको घर चालवण्यासाठी करू नको ते तुझी मुलगी करेल ह्या तर... <laughs> सगळ्यात मला एक तुझा खूप महत्वाचा गुण वाटतो आणि तो गुण म्हणजे तू तुझ्या शब्दाची फार पक्की आहेस कारण धैर्य हा तुझ्या आयुष्यात ज्या टप्प्यावर आला मित्र म्हणून सरुदय माणूस म्हणून तुझं असणारं एक मैत्र मै मित्वा टेक्निकली या पद्धतीचा तू त्याच्यासाठी कायम राहिलेली आहेस आणि धैर्यचा पहिला सिनेमा सिरीज ह्या सगळ्या गोष्टीतला तू एक महत्वाचा चॅनलाइझिंग फॅक्टर आहेस किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून एक वेगळ्या अर्थाने किंवा सिद्धार्थ असेल संजयदादा असेल उमेश असेल ह्या पद्धतीचं जे तुमचं बॉन्डिंग आहे त्या सगळ्यामध्ये यश असताना तू नाही आहेस हा टेक्निकली छाया पडछायाचा खेळ असतो आणि ऊन पावसाचा खेळ असतो त्या पावसाच्या खेळात तू आहेस आणि ते सगळ्यात मला जास्त महत्वाचं वाटतं कारण एक यशाची फेज पाहिल्यानंतर त्यातली दाहकता अपयशाची फार असते आणि त्यावेळेला लोक हात सोडतात अशा वेळेला तू खंबीरपणे उभी राहिलीस तू फार महत्वाचा आणि हे तू कधीच बोललेले नाहीस म्हणून तू बोला असं असं मला वाटतं याच्यात हो मी हे कधीच बोलले नाही आहे आणि मी हे कदाचित बोलणार पण नाही मला असं वाटतं की तुमच्या यशामध्ये सहभाग घेणारी अख्खी दुनिया असते पण तुमच्या अपयशामध्ये तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आणि त्या काळात ना आपल्याला असं नसतं आपल्याला जग हवं असतं आपल्याला एक माणूस हवा असतो की तू म्हणेल की तू तुम्णेल आहेस ना बास आहे म्हणजे आपण अपयश पाहिलेलं असतं आणि आपल्याला जेव्हा कुणाची तरी गरज असते तेव्हा जे तेव्हा जेव्हा कोणी नसतं ती पोकळी मला माहिती आहे तर ती मी अनुभवली आहे आणि मग मला असं वाटत कायम वाटत राहतं की नाही यार किमान माझ्या माणसांसाठी तरी मी उभं राहिलं पाहिजे मी असलं पाहिजे आणि मी एक वेळ सक्सेस पार्टीमध्ये जाणार नाही <laughs> की सक्सेस आहे ना एन्जॉय कर लोकांना एन्जॉय करू दे तुझ्याबद्दल बरोबर पण जेव्हा एखादा फोन येतो किंवा खूप दिवस फोनच नाही आला तर माझा एक फोन जातो की ठीक आहे ना सगळं ओके ना म्हणजे ह्या झोनवरती आणि मला काय वाटतं आपण ना प्रत्येक वेळेला साठी काम करतो म्हणजे आणि हे व्हॅलिडेशन फक्त आपल्या माणसांसाठी करतो की आपण माझ्या आईला माझ्या बहिणीला माझ्या मित्रांना माझ्या नवऱ्याला माझ्या पार्टनरला हे काम आवडावं त्यांनी छान म्हटलं ना की आपल्याला इतर लोकांनी छान म्हंटल की नाही याचा खूप फरक नाही पडत पडतो पण खूप फरक नाही पडत आपण मला असं वाटतं आपल्या आयुष्यात ना कायम काही लोकांसाठी काम करतो आणि हा प्रश्न जर का आपण स्वतःला विचारलं ना तर याचं उत्तरही हेच मिळेल की मी जेव्हा काम करते ना तेव्हा मला जी माझी सख्खी बहीण क्या बात किंवा सिद्धार्थ संजय दादा उमेश धैर्य ह्यांच्याकडनं माझ्या पाठीवर जेव्हा थाप येते ना त्या थापेपेक्षा मला मोठं नसतं कारण मला माहिती असतं की हे लोक उगाची थाप नाही देणार म्हणजे तू ना आहे असं नाही करणार हे लोक कान पिरगळणारे पण आहेत mm. की काय केलंस तू असेवाली पण ही माणसं आहे त्यामुळे ह्या हक्काच्या माणसांसाठी आपण काम करतो जेव्हा ते चांगलं म्हणतात ना म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी अशी माणसं नेमलेली आहेत जी किंवा माझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत जी फक्त तू तू ग्रेट हे म्हणणार नाहीत नाही <laughs> <laughs> आणि तसं आपल्याला नकोच आहे माझं असं म्हणणं आहे जे आपल्याला जमिनीवरती ठेवतील की उडायला लागले ना मी तर खेचून खाली धर ठेवता आलं पाहिजे मला की इथे तू इथेच राहायचं म्हणजे हात जम आकाशाला टेकवू देत ना पण पाय जमिनीवरतीच राहिले पाहिजेत हे समजवणारे हे माहित असणारी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत भलेही ती मोजकी आहेत म्हणजे मी म्हणत नाही माझा खूप मोठा मित्रपरिवार आहे अजिबात आहे माझी दहा मोजकी टाळकी आहेत पण ती दहा प्रामाणिक आहेत आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि मग त्या दहा माणसांसाठी मला काही करावं लागलं ना तरी मी करेन म्हणजे ते मला म्हणाले उडी मार तर मी उडी मारेन म्हणजे या पद्धतीची मैत्री माझी त्या सगळ्यांबरोबर आहे आणि ती कायम राहील म्हणजे मी वाहत्या वाऱ्यांसारखी नाही आहे की आज सक्सेस चालले आहे ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळणार आहे माझे किती मित्र आहेत म्हणजे आदित्य सरपोतदार म्हणजे इतका चांगला मित्र आहे मी कधीच त्याच्याबरोबर प्रोफेशनली काम नाही केले की मी कधीच त्याच्याकडे स्ट्रगल नाही केलं की मला तू तुझ्या चित्रपटात घे मी कधीच बोल त्याला बोलले नाही कारण तो माझा मित्र आहे त्याला ज्या दिवशी वाटेल माझ्याबरोबर काम करावं त्या दिवशी तो करेल आणि त्याला नाही वाटेल माझ्याबरोबर काम करावं तर माझी बदलणार नाही की एखाद्या बरोबर मी मैत्री ही फक्त कामापुरती करत नाही मा माझी मैत्री आहे तर मैत्री आहे मग त्याच्यामध्ये भले तो रात्री जर का बसून एखादा ड्रिंक घेणार असेल तर ता मी त्याला कंपनी देईन बस अगदी आणि मला म्हणजे आदित्य बरोबर जेवढी मैत्री आहे त्याच्यापेक्षा जास्त माझी मैत्री ही अजय सरकोद्दारांबरोबर <laughs> ज्या बाबांबरोबर पण आता बघत असताना त्रयस्थपणे पाहत असताना मला कायम वाटतं म्हणजे जसं तुझं यश आहे ते बघायला बाबा हवा हो तस हो गो, होता तसं आदित्याचं यश बघायला त्याचा बाबा हवा आणि ज्या पद्धतीने आत्ता आदित्य गृह होतोय ना तर त्यावेळेला मला असं वाटतं की त्याच्यातल्या म्हणजे अजय सरांबद्दल ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मी त्याला महाराष्ट्र टाइम्स ते एबीपी स्टार असा जो प्रवास होता तर त्यामध्ये चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष चॅनल लॉन्च करणं वगैरे वगैरे असं सगळं त्यांनी केलं आणि क्वालिटीज एक्झॅक्टली माझे या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे मित्रमंडळी मैत्रिणी आहेत ज्यांच्या बरोबर कदाचित माझे सोशल मीडिया पोस्ट दिसणार पण नाही आपल्या अशा पोस्ट किंवा क्लिक करायचे मुवमेंट आपण ग्रॅप करण्यापेक्षा त्याच्याबरोबर तो इंटरॅक्ट करण्याचा वेळेस आता तेच होतं की पूर्वी कसं होतं पूर्वी एव्हरीथिंग वॉज अबाउट सोशल मीडिया की सगळं उठसूट आपण सोशल मीडियावरती टाकला नंतर असं रिअलाईज व्हायला लागलं की आपल्याला आता वेळच मिळत नाही कारण आपण इतकं भेटण्यात आणि आपण गुंग इतके असतो की खूप वेळेला मला असं वाटतं की अरे यार माझं म्हणजे माझ्याकडे तुझा माझा सेल्फीच नाहीये किंवा माझा तुझा माझा फोटोच नाहीये तर बिकॉज वी आर मेकिंग मेमरीज वी, वी वर बिझी मेकिंग मेमरीज अब्सिलूट तर या ह्याच्यात एक महत्वाची व्यक्ती तुझ्या आयुष्यात एक दीपस्तंभासारखी या सगळ्या ह्याच्यात उभी आहे आणि ती म्हणजे राज ठाकरे हो तर ते त्याच्याबद्दल तू बोलावास असं मला वाटतं कारण महाराष्ट्राला ज्या व्यक्तीबद्दल इतकं कुतूहल इतका आपलेपणा आणि त्या माणसाचं महाराष्ट्रावर असणार टॅगलाईनला घेऊन अख्खं तुझ्या फिल्मचं नावही सह्याद्री फिल्म ज्या वेळेला होतं त्या सगळ्या प्रवासाबद्दल तू सांग असं मला वाटतं एकतर या प्रोडक्शन हाऊसचं नाव सुद्धा त्यांनीच दिलं आहे सह्याद्री फिल्म कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी सह्याद्रीची रेंज आहे आणि त्याच इंटेन्शननी आम्ही या चित्रपटसृष्टीमध्ये घुसलो आणि प्रोड्यू प्रोडक्शन हाऊस फॉर्म केलं की ती रेंज आपल्याकडे असू देत म्हणजे काही छोटेही असू देत काही मोठेही असू देत असे अशा प्रकारचे सिनेमे चित्रपट करावे आ, मी आज त्यांच्याविषयी नेता म्हणून बोलणार नाही माणूस म्हणून बोलेन माझे मित्र म्हणून मी बोलेन की रेअर या शब्दाला लिटरली साजेसा माणूस रोअर तर ते करतच असतात पण रेअर म्हणजे <laughs> ना मी हे त्यांच्या वाढदिवसाला पण लिहिलं होतं की आता ना देव असे साचेच बनवत नाहीत ता, तर तसे ते आहेत की एकतर मला असं वाटतं की इतका मोठा अनुभव महाराष्ट्रासाठीचा मराठीसाठीचा घेऊन ते इतकी वर्ष सातत्याने भांडतायत सातत्याने लढतायत त्याचा त्याचा पाठपुरवठा करतायत पण माणूस म्हणून मानु, हा माणूस म्हणजे कम्पॅरिझनच होऊ शकत नाही इत, आणि इतका साधा आणि मातीशी नाळ पुरलेला अरे मी मी सांगते ना तुला कुठेतरी आता फॉर एक्झाम्पल माझी हेअरस्टाईलिस्ट आहे माझ्या हेअरस्टाईलिस्टला ते काय मोजून दोन तीन वेळेला भेटले असती पण माझी हेअरस्टाइलिस्ट कुठली आहे माझा मेकअप आर्टिस्ट कुठला आहे आणि मग त्यांच्या इथे खायला मिळतं आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा ते दिसतात तेव्हा त्यांच्यासाठी ते, ते खायला पदार्थ येतात समोर की तुम्हाला काय आवडतं ते येतं म्हणजे त्यांना ह्या लोकांना खुश करण्याचं काही कारणच नाही आणि ते लक्षात ठेवून ते करण्याची काही आवश्यक नाही पण ते करतात म्हणजे तो माणूस तळागाळातल्या लोकांपासून ते मोठमोठ्या लोकांच्या मध्ये त्यांचं बसणं उठणं बसणं आहे आणि मला ह्याचाच खूप आनंद होतो की तो खूप साधा माणूस म्हणजे त्यांना ना ते काय लोकांसमोर नेते म्हणून काही लोक त्यांना काही लोकांना ते आवडत असतील काही लोकांना ते आवडत नसती मग तो ते इंग्लिश मधलं वाक्य ना की यू कॅन हिम यू कॅन हेट हिम इग्नोर ते त्यांच्यावरती तंतोतंत आहे यू इग्नोर दॅट मॅन म्हणजे ते uh, आणि मी खूप खूप जेन्युअनली हे सांगेन आज की मराठी भाषेचा लळा त्या माणसाने आम्हाला लावलाय की कुठेतरी आपण आपली भाषा विसरत चाललेलो असतो विसरत नाही म्हणत ऍक्च्युली आपण तीच भाषा बोलत असतो पण आपल्याला त्या भाषेचं महत्व ना कुठेतरी असं मागे पडलेलं असतं त्या भाषेचं महत्व जाणवून देऊन त्या भाषेसाठी आता प्रयत्न करणं हे नकळत सीड आमच्यामध्ये झालेले नकळच नकळत त्या माणसाने सीड केलेलं आहे ते कधीच असे जेव्हा आम्ही चार चौघं गप्पा मारायला बसतो तेव्हा ते, ते कधी पॉलिटिकल आमच्याशी बोलत नाहीत कधीच तो माणूस मी त्या माणसाला कधीही कोणाविषयी वाईट बोलताना मी कधी ऐकलं नाही ते योग्य ते बोलतात पण मला आज मैत्रीण म्हणून असं वाटतं किंवा मी खूप त्यांचं आदरयुक्त प्रेम आमचं आहे त्यांच्यावरती साहेबांवरती पण मला असं खूप वाटतं की जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा सगळ्यांना राजसाहेब आठवतात पण जेव्हा तेच प्रॉब्लेम्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टोल आता नुकतंच मुंबईतले टोल मुक्त झाले हे आंदोलन ज्या माणसाने सुरुवात केलं म्हणजे अभिजात मराठी अभिजात मराठी सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे पण राजसाहेबांचा खूप मोठा हातभार आहे आणि ते सेलिब्रेट करायला मला असं वाटलं की कोणी आलं नाही म्हणण्यापेक्षा त्यांची माणसं येणारच आहेत ते येणारच ये आहेत पण ह्याच्या पलीकडे ह्या माणसाला सेलिब्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे राज ठाकरेंना महाराष्ट्राने सेलिब्रेट केलं पाहिजे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं सह्याद्रीचा सिंह गरज होतो अगदी अगदी कशा अर्थानं ते फार आणि ते फार गोड आणि लागवी माणूस आहे अत्यंत मिश्किल माणूस आहे खऱ्या आयुष्यात सुद्धा म्हणजे मला वेगळेच त्यांच्या <laughs> समोर बसल्यानंतर मला आठवत नाही एकही माणूस असा सॅड आहे किंवा काहीतरी काहीतरी अडचण घेऊन आल्यानंतर तो इधर होऊन जातो किंवा तुम्ही त्यांच्या समोर नुसतं बसल्याने तुम्ही फक्त त्यांच्यासमोर हसत असता आणि सोल्युशन घेऊन जातो ते तर आता लिखित आहे ग असं नाहीये खूप जण आहेत म्हणजे खूप खूप दोन तीन चार नाही वेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मी सांगेन असं खूप कसं मला असं वाटतं मी जेव्हा टेक्निकली बघते ना की कसं उभं राहिलं पाहिजे कसं कॅमेराला केवढच दिसलं पाहिजे या बाबतीत बोलशील तर स्वप्निम जोशी ओके खूप टेक्निकली हुशार माणूस म्हणजे खूप छान प्रेझेंट करता आहे तो माझ्याबरोबर अत्यंत मस्ती करणारा व्यक्ती सिद्धार्थ जाधव माझ्या काय म्हणत पण वर्क प्रोसेसला मॅच करणारा उमेश आणि मला ज्याच्याबरोबर काय म्हणत आपण त्याला आणखी स्वतःला एक स्टेप पुढे जाऊन डिस्कवर करता येतं असं अंकुश चौधरी क्या बात आहे एखादी भूमिका करायची असती व्यक्तिरेखा साकारायची असती आणि जी राहून गेली अशी कोणती म्हणजे राहून गेली असं नाहीये पण आपण पड़ काही विशलिस्ट असते ना आपली त्यातलं मी सांगू शकते कि मला एका अंध मुलीची भूमिका करण्याची खूप इच्छा आहे ओके म्हणजे त्या झोनवरती आणि आता मला दोन गोष्टी करायच्या आहेत एक तर मी स्वतःच खूप घाबरते तो जॉनर मला ट्राय करायचा आहे हॉरर <laughs> हॉरर जॉनर मला ट्राय करायचा आणि एखादी ऐतिहासिक भूमिका करायची आवडेल ला असा दिग्दर्शक खूप आहेत <laughs> अरे खूप आहेत खूप आहेत आय थिंक अभिजित देशपांडे आहेत मला काम करायला आवडेल त्याच्यानंतर uh, प्रवीण तरडे आहेत नागराज सर आहेत त्यांच्याबरोबर काम करायला खूप आहेत असं कसं सांगणार मी अविनाश अरुण आहे ज्यांच्यावर मला काम करायला आवडेल असे खूप आहेत किती इनफॅक्ट मला आता जेव्हा असा प्रश्न विचारतोस ना तेव्हा मला असं वाटतं की आपण काय काम केलंय आजपर्यंत म्हणजे आपण किती किती कमी लोकांबरोबर काम केलंय पण आय एम मी खरंच खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय खूप इनिशियलीच म्हणजे केदार शिंदे सतीश राजवाडे संजय सुरकर सर यांच्यावर मी अनंत महादेवन सर म्हणजे खूप मोठ्या नावांबरोबर संजय जाधव ऑब्विसली त्यांच्यावर मी कामं केली आहेत आणि करिअरच्या खूप अलीकडेच कामं केली आहेत पण आता असं वाटतं की ह्यांच्यावर तर काम मिळतच राहावं आणि खूप मजा पण येते त्यांच्यावर काम करायला पण आणखी आपल्याला कोण रुटीन करू शकेल किंवा आणखी आपल्याला चॅलेंज कोण कोण करू शकेल ना अशा दिग्दर्शकांबरोबर मला काम करायला खूप आवडेल चहा की कॉफी चहा पण या सगळ्यात म्हणजे एखादी खरंच एखादी अशी मराठी फिल्म जी सह्याद्रीला डिफाईन करेल किंवा सह्याद्रीचं विजन डिफाईन करेल असं एखादं वाक्य सह्याद्रीचं विजन डिफाईन करेल विजन डिफाईन करेल याच्यापेक्षा मी म्हंटल ना की सह्याद्री फिल्म्स ही कायम मोठ्या ग्रँजरची आणि सिनेमा ला प्रामाणिक राहून काम करेल ओके okay. म्हणजे सिनेमासाठी प्रामाणिक राहून एखादी फिल्म जी तुझ्या कम्फर्ट झोन आहे किंवा ज्या वेळेला आपण सगळं काही अंधारून येतं तर अंधाराची गाणी असतात असं ब्रेक म्हणतो अशा वेळेला तो कम्फर्ट झोन असणारी फिल्म कोणती तुझी म्हणजे माझीच माजी? तुझी नाही तुझी अशी नाही म्हणजे चिल झोन मध्ये बघावी किंवा सारखं काही अंधारून आले अशा वेळेलाही बघावं की जे बघताना खूप छान वाटतात तो जो कम्फर्ट झोन म्हणजे कुठली अॅनिमेटेड मूवी आय थिंक आता लेटेस्ट द इनसाइड आउट टू खूप आवडलेली मला मला अॅनिमेटेड मुव्हीज आहेत ना हे मला खूप इन्स्पायर करतात आणि मला असं वाटतं की आपण सिनेमासृष्टी म्हणून आपल्या आजूबाजूला इतकं हेट्रेड आणि निगेटिव्हिटी असताना आपण लोकांना होप दिली पाहिजे तर मग आता मला आठवलं की सह्याद्रीचं काय तू म्हणालास ना आता की त्याला डिफाईन करेल असं आय थिंक मला सह्याद्रीमधनं असे सिनेमे करायचे जे लोकांना उमेद आणि होप देतील तर त्यामुळे मला ॲनिमेटेड मूवीज आवडण्याचं कारण की ते होप देतात तुम्हाला आणि ते मला खूप आवडतं ए, शूट रॅपअप होतं त्या मला पहिली गोष्ट तू काय करतेस शूट रॅपअप म्हणजे ऑन सेट म्हणतो टॉन सेट याच्या ऑन सेट ऑन सेट किंवा त्या नंतर म्हणजे जो तुला आतापर्यंतचा कॉमन फॅक्टर एवढ्यांदा एवढे शेड्यूल झाले असतील किंवा तुझे झाले असतील आज <laughs> अभिनेत्री म्हणून मग पहिलं काय करावं असं वाटतं मग पहिलं म्हणजे एक्सटेन्सिव्हली जर का शूट झालं असेल तर पहिलं पुणे गाठावं वाटतं घर पुण्याचं कारण थोडा निवांतपणा तिथे मिळतो पण तसं नसेल तर मला असं वाटतं की मला मस्त सेटवरती खुर्ची टाकून एक चहाचा कप घेऊन फक्त निवांत गप्पा मारायला आवडतात कारण शूटिंगच्या स्पेसमध्ये तो वेळ मिळत नाही एखादा ऍक्टर किंवा एखादी ऍक्टर जी खऱ्या अर्थानं तुला एक्साईट करते की याचं काम बघायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी टू डाय फॉर म्हणजे त्याचा परफॉर्मन्स त्याला ऑन स्क्रीन पूर्वी असं इरफान खान होते ज्यांना मी काहीच सोडायचं नाही मी त्यांचं बघायचं म्हणजे सगळं बघायचं त्यांचं असं होतं आता आता असं काही नाही आहे जे मी म्हणजे आय थिंक मी, मी इम्तियाज अलींचे चित्रपट बघायचे सोडत नाही आय थिंक ही संबडी डिरेक्टर जो मला खूप एक्साइट करतो जे आय लुक फॉरवर्ड टू वॉचिंग फेवरेट वेकेशन डेस्टिनेशन असं काही नाही मी सगळीकडे जाते तिकडे मी ती करतो ते डेस्टिनेशन बनवतो म्हणजे इनफॅक्ट ऑफिस मध्ये पण मी आले ना की मी खूप मजा करत असते तर त्यामुळे आय थिंक आपली आ, नशाच ती असते आपण जिथे जातो तिथे आपण माहोल क्रिएट करतो या क्षेत्रात नसतीस तर नेमकं काय करत असतेस उफ मला नाही माहिती मला असं मला खरंच नाही माहित मी आजही स्वतःला जेव्हा प्रश्न विचारते की मी या क्षेत्रात नसते तर मी कुठे असते मला असं वाटतं सगळ्यात चांगलं मला जर काही येतं तर हेच येतं ह्याच्या पलीकडे मला माहीत नाही मला करायचं तर मी सगळंच करू शकते मग तू म्हणालास मला की जाऊन जॉब कर ऑबियसली आता एनिथिंग रिलेटेड टू काय म्हणतो फायनान्सिस की चार्टर्ड अकाउंटंट वगैरे तू म्हणालास तर मला जमणार नाही कारण मी अत्यंत कच्ची होते अभ्यासात स्कूल मध्ये तर त्यामुळे ते मला जमणार नाही पण तू मला म्हणालास की तेजू तुला हे काम करायचं आहे हे काम करायचं आहे हे काम करायचं आहे तर मी सगळी कामं करू शकेन म्हणजे सगळी आणि मला कुठलंही काम छोटं वाटत नाही म्हणजे मी आमच्या सेटवरती सुद्धा मला कधी अशी खुर्ची उचलायला लागली तर की कुठली तरी आर्टिस्ट उभे आहेत नाही स्पेसिफिकली सिनियर ऍक्टर्स जेव्हा उभे असतात आणि आपल्याला दिसतं तेव्हा आपण पटकन उचलून खुर्ची नेऊन त्यांना देतो की सर मॅडम बसा म्हणून असं तर हे मी आजही निर्माती असताना सुद्धा मी हे करते मला ते काम छोटं वाटत नाही आणि मला ते आवडतंही किंबहुना मला ते करायलाही आवडतं तर माझ्यासाठी एकही काम छोटं नाही सगळी कामं तेवढीच महत्वाची वाटतात मी कुठलंही काम करेन यार म्हणजे सर्वायवल माझं अवघड नाही अजिबात मला फॉर मी सर्वायवल अवघड नाही पण मी जे खूप चांगलं करू शकते आणि जे मला येतं असं मला वाटतं कम्प्लिटली येतं असं नाही मी अजूनही शिक्षित शिक, शिकतेच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अभिनेत्री म्हणून पण शिकते निर्माती म्हणून पण शिकते आणि मला असं वाटतं माझं हे वेचत राहणं वेचत चालत आयुष्यभर पण मला सगळ्यात चांगलं हे आता आहे तुझ्यातला जो प्रामाणिकपणा आहे ना तो असाच कायम राहू आणि तू जशी पहिल्या फ्रेमला जशी दिसलेलीस त्यातलं दिसण्यातला जो गोडवा आहे तो तुझ्या स्वभावात हळूहळू मुरत गेलाय भिनत गेलाय तो इन्फेक्शियस ठरावा यासाठी विश विश्यू लव्ह अँड सक्सेस इतक्या तू बोललीस आणि तितक्याच प्रामाणिकपणे कॅमेरा समोर बोललीस त्याबद्दल मनपूर्वक मला मला पण तुला आज हे सांगायचंय की खूप कमी वेळेला असं होत की समोरचा जो अँकर असतो किंवा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती असतो तो तुम्हाला बोलत करतो खूप कमी वेळेला असं होतं नाहीतर इतर वेळेला तेच तेच प्रश्न सुद्धा असतात तेच त्याच त्याच गोष्टी असतात विचारल्या जातात पण तुझं हे पूर्वीपास नाही आणि तुझी समोरच्याशी ओळख असो वा नसो तू समोरच्याला बोलतं करतोस हे मला इतकं कौतुकास्पद वाटतं आणि मला खूप छान वाटतं की जेव्हा जेव्हा मी तुझ्याबरोबर मग भलेही तू महाराष्ट्र टाइम्समध्ये होतास तेव्हा असू दे एबीपी मध्ये होता तेव्हा असू दे आता असू दे जेव्हा जेव्हा मी तुझ्याबरोबर बोलले मी दिलखुलासपणे बोलते आणि मी कुठलेही फिल्टर ठेवून बोलत नाही याचा मला शांत होतं मला कायम आठवत राहील आपल्या मलेशियातलं कॉन्व्हर्सेशन लव्ह लव सक्सेस थँक्यू थँक्यू सो मच इतक्या आपल्यापणाने तू लेट्सअपची प्लीज थँक्यू